टेन्शनच्या व्हायरसनं आयुष्य हँग झालं आहे. त्याला आता हवा आहे लाफ्टरचा अँटीव्हायरस, आणि तो डाउनलोड करण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपल्याला रजा द्यायला बॉसनं राजी होणं फार महत्त्वाचं असतं. बघूया समीरची रजा विशाखा मंजूर करते का. आपल्यासमोर येत आहेत हास्य बुद्रुकचे इनामदार समीर आणि विशाखा. हा बोल बशा. हो अरे पोचलो पोचलो ऑफिसमध्ये पोचलो. येस येस येस. अरे आता माझी बॉस आली की कल्टी मारतो ना, परमिशन काढतो आणि कल्टी मारतो. अरे मी पण एक्सायटेड आहे पिकनिकसाठी यार. किती वर्षांनी जातोय पिकनिकला आपण. हा ए काय नाही रे, आता आठवडा झाला नवीन बॉस आली, कल्टी मारतो रे तिला. आपल्याला माहिती ना आपण कसे आहोत. हा एक लक्षात घ्या बाई, तो गौऱ्या ना कॉन्ट्रीब्युशन आधीच घ्या. हा तो दरवेळेला काय करतो, तो प्यायला बसतो, तीन चार पेक झाल्यावर मग एक्स गर्लफ्रेंडची आठवण काढतो आणि मग खूप रडतो बिडतो आणि नंतर पैसे देत नाही तो. हा ते आधी घेते. हा आणि भक्तीला पाजू नको. हा अरे अर्धभूज बिअर प्यायली होती गेल्या वर्षी, पहाटेपर्यंत किंगफिशर पक्षी उडत होते असं माहिती. नको यार नको नको. हा हा अरे मी अरे तिला फसवतो रे, तुला माहिती ना आपण कोण आहे ते. मग हाफडे घेतो मी, डोंट वरी. हा मिळणार हाफडे आपल्याला मिळणार. हा 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 अरे करू ना मजा, त्यात काय आपल्याला. या या या. हा अरे तिचीच वाट बघते आले. यस व्हॉट इज हॅपनिंग देअर, आय वॉन्ट डिलिव्हरी टुडे नाऊ इट्सेल्फ. नो नो आय एम नॉट अलाउडेड. नो आय एम नॉट, आय हॅव टू डॉटर्स बोथ आर गर्ल्स. नो ओर ना आउट अल्फा रॉजर. मी आय नमकीन मॅम. मी आय मुमकीन. मी आय मुनमुन सेन मॅम. काय म्हणतात ते. मी आय कमीन. या या कमीन या. मी तुम्हाला सांगते काय म्हणतायत. ओ येस मॅम. मी या तुम्ही आत या. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. What the hell? काय चाललंय. ही फाईल मी तुम्हाला चेक करायला देते. सॉरी मला वाटलं कॅच कॅच खेळतोय. शट अप. हे काय आहे, ही फाईल कसली आहे माहितीये. बॉक्स फाईल. हे बघा तुम्ही बनवलेली बॅलन्स शीट आहे, चेक करा. काय याच्यात. येस मी रात्रभर मेहनत करून ही बॅलन्स शीट बनवली मॅम. रात्रभर मेहनत करून. येस मॅम. तुम्ही ही अशी बॅलन्स शीट बनवली. येस मॅम. किती मिस्टेक्स आहे त्याच्यात, किती कॅल्क्युलेशन मिस्टेक. काय काम करता का झोपा काढता. हा रब्बेश. आणि एक मिनिट जरा दाखव. हे काय, हे बॅलन्स शीटच्या कॉर्नरला हे कसले चित्र काढले तुम्ही, मोर पोपट. हे काय हातात कलच घेतलेली बाई. हे काय, हे कसले खुणा काढले तुम्ही. ते जस्ट डेकोरेशन म्हणून. ते डेकोरेशन करायला तुमची रिक्षा आहे ही. हास्य जत्रा धरवलेल्या धनुषी जर एक्सप्रेशन देऊ नका. प्लीज ही बॅलन्स शीट नीट चेक करा आणि नंतर मला मेल करा प्रॉपर. गो आत्ता. हो आत्ता. आत्ता आत्ता मधले व्हेरिएशन कसले देताय. हो आत्ता. आज आत्ताच का तुम्हाला पिकनिकला जायचंय. हो नाही मला नाही मॅम. सॉरी मी अशा गोष्टी नाही या कामाच्या आड नाही आणत मॅम. प्लीज प्लीज स्वतःचं काम करा मिस्टर चौगुले. येस येस. तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी कळतीये का. येस मॅम. नाही कसं आहे आत्ता नुकतंच थर्ड क्वार्टर सुरू झालंय. येस मॅम. पहिल्या दोन क्वार्टर मध्ये आपल्याला कंपनीला प्रचंड लॉस झालाय तुम्हाला कळतंय का. येस. थर्ड क्वार्टर नंतर मी तुमच्याकडे काय अपेक्षा करायला पाहिजे. नागिन डान्स. थर्ड क्वार्टर नंतर मी नागिन डान्स करतो, फोर्थ क्वार्टर नंतर मी ओकतो. काय चाललंय तुमचं. युअर टॉकिंग रॉट. जा प्लीज ते दुरुस्त करा. गो. चौघुले. हा जा जातोय पुढे जातो. हापडे पाहिजे आता.
हावडे पाहिजेत हावडे पाहिजेत ता मिळणार जा काय म्हणाला तुम्ही कसा प्रश्न होता तसं उत्तर होतं कसा प्रश्न होता हावडे पाहिजेत ता मिळणार जा ओके जस्ट खाली जाऊन येऊ का मी कशाला कॅज्युअल ऑफिस आवर्स मध्ये कोणी कॅज्युअल मध्ये बाहेर जात माझा फोन जरा हँग झालेला आहे म्हणजे मला ते फोन येत नाही आहेत मला सध्या त्यामुळे जरा जायचं होतं नवीन फोन घ्यायचा होता ऑफिसचे फोन मॅम येत नाहीत ऑफिसचे फोन माझं मला काही नाही आहे मॅम माझे पर्सनल फोन मला नाही ओके रिलॅक्स रिलॅक्स बघू तुमचा फोन द्या मला फोन द्या माझा फोन दाखव रिमोट देत आहे मला ओ शिट रिमोट आणला मी अरे बापरे फोन घरी विसरलो मॅम सॉरी मला वाटलंच मी घरी विसरलो फोन बोलू नका मग अशी तुम्हाला बघितलंय मी फोनवर बोलताना प्लीज फोन घ्या काय हे लॉक कोड काय तुमचा मला आठवत नाहीये घ्या उघडलं तुम्ही कसं काय उघडलं कसं उघडलं लॉक उघडताना बटन दाबा 1 2 3 4 असं म्हणता तुम्ही जोर जोरा आमच्या ऑफिसला कळलाय कोड आणि काय अगदी बुद्धिवंत कोड ठेवलाय 1 2 3 4 वा जगात कोणाला कळणार नाही एनिवे तुम्ही काही काळजी करू नका हे बघा माझ्याकडे दोन हँडसेट आहेत मी काय करते तुमचं सिम काढते आणि माझ्या हँडसेट मध्ये टाकते डोंट वरी हे बघा आहे माझ्याकडे डोंट वरी एक मिनिट नाही कसं आहे तुमची सोय बघणं आमचं काम आहे ना महत्वाचं काम आहे माहिती आहे माहितीये मला अरे झाला तुमचा फोन चालू या काय SMS पण आला दिला का हाफ डे मशीन आहे ते वेगळं आहे ते आमच्याकडे ते हे आहे ना म्हशीचा गोठा आहे ना ते तर गोठा कपाळात गोठा तर कळपात कळपात म्हशी असतात ना गोठा तर कळ कळ म्हशींचा ते काय नाही असं काही नाही ते जाऊ दे त्याचं काय काहीही बोलताय तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय प्लीज जा स्वतःच काम करा ही फाईल घ्या आणि काम करा क्विक फास्ट या मूव तुम्हाला कशाचे पैसे मिळतात असं वाटतंय तुम्हाला नाही मी जस्ट जात होतो ते त्यावेळेला ते काम करायचं ओके गुड मॅन गुड नाईट गुड नाईट गुड डे मॅम आजा काम करायचं तुम्हाला चिक्की आवडते नाही जनरल विचारतो बॅलन्सचं काम मीच करणार बॅलन्सचं म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा मीच करणार येस यू आर राईट मला चिक्की खूप आवडते तेच मला वाटतं म्हणजे माझा नवरा सतत मला चिक्की आणून देतो म्हणजे मी रुसले चिडले म्हणजे नाही मला काही पटलं तर लगेच तो चिक्की काढतो आणि माझा मूड खुश एकदम मला वाटलंच लाडूला चिक्कीच आवडणार यू राईट ऍक्च्युअली लाडू आणि चिक्की तुम्हाला आवडणार खूप आवडते मला लाडू चिक्की खूप आवडते आय टेल यू खूप लाडूलंय तुम्हाला नवऱ्याने लाडावून तर ठेवलंच त्याची लाडाची बायको त्याच आय एम सेइंग की मला चिक्की लाडू खूप आवडतो फक्त सुतारपिणी नाही आवडत चला अपडेटसाठी काय काय ऐकायला लागतं तुझ्या नाही मी जर आता एक समजा म्हणजे जस्ट एक तुम्ही मला बाबा एक 5 मिनिटात मला सोडलं बाबा जा बाबा लोणावळ्याला मला तर येताना मी चिक्की घेऊन येऊ शकतो तुमच्यासाठी काही गरज नाही हे माझ्याकडे चिक्की आहे ही मी जास्त घेऊन येऊ शकतो नाही काही गरज नाही घरी खूप आहे माझ्या नवऱ्याने कालच मला आणून दिलेली चिक्कीचं पॅकेट थँक्यू सो मच मी पुण्याहून येताना भाकरवडी पण आणू शकतो म्हणजे मी जर भाकरवडी आहे माझा भाऊ आहे ना पुण्यातच राहतो त्याने कालच माझ्या हातात भाकरवडी ठेवली भाकरवडी पण तुम्ही आणली ते लोणावळ्याच्या तिकडे एक सुंदर नगर नावाचं गाव आहे 30 किलोमीटर आत आहे तिथे काही संबंधच नाहीये तिकडे तिखट शेव फार छान मिळते ती मी आणू शकतो सुंदरपूर माझं माहेर आहे चला आदल्या दिवशी स्क्रिप्ट देतो ना तेच चुकीचं आहे फाईन फाईन या म्हणजे सगळेच तुमच्याकडे आहे त्यामुळे काही तसा काही प्रॉब्लेम नाहीये यू वॉन्ट नाही आय हे नो प्रॉब्लेम ओके देन आय विल हे मूव मूव फास्ट एक मिनिट काय काय होत आई ओके मला हाफ डे पाहिजे
एक मिनिट तुम्ही बसा प्लीज. मला एकदम ना ते मला हल्ली वरच्यावर असं होतं. मला एक मिनिट मला ना एकदम ते मध्ये सुद्धा झालेलं. डॉक्टर म्हणाले हाफ डे काय घरी जा बरं वाटेल. मी नेहमी असं करतो. आज तसंच ह्या क्षणाला मला तसं होतं. कशाला फोन करताय तुम्ही? नाही कसं आता तुम्हाला बरं वाटत नाहीये ना. मला त्यांना कळवायला हवं. कसं अकाउंटंट ही फार महत्वाची पोस्ट आहे. तिथे असं आजारी म्हणून चालणार नाही. आय हॅव टू रिप्लेस इट. ओके मला त्यांना कळवायला हवं ना. नाही नाही जस्ट ऍसिडिटी. तसं काही प्रॉब्लेम नाही. वा आय एम ओके. दरवेळेला असंच होतं. थोडी ऍसिडिटी ढेकर गेला ना की बरं वाटतं. आय एम ओके नाऊ. आर यू शुअर तुम्ही ओके आहात? हे ऑफिस आहे. शेतावर नाही या तुम्ही. आय एम ओके. आय एम परफेक्टली ऑल राईट. काहीच हा नका देऊ एमडींना. आय सी ओके. थँक्यू. झाली कारण संपली. थकलो. यू आर ओके ना? येस मॅम. हा प्लीज कामली काम. हॅव अ नाईस डे मॅम. थँक्यू. खूप वेळ झाला सांगू ना. एक वेज नो मला. जस्ट गोइंग. आय एम जस्ट गोइंग मॅम. हॅलो. हा 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 बोल आई. काय म्हणाली? अगं मी कामात आहे ना आई. मग काय ग? बरं दे विशालला फोन दे. विशाल बाळा असं करू नको राजा. मी कामात आहे ना. मम्मा कामात आहे की नाही? हे बरं रडू नको राजा. ऐक ना विशाल. विशाल हे बघ मी कोणासाठी करते एवढं सगळं? तुझ्यासाठीच करते ना. ऐक रडू नको. बरं काय काय हवंय? काय हवंय? बरं ठीक बरं ठीक आहे बरं ठीक आहे. आता हे कसं शिकू शकते तुला मी? बरं ठीक आहे. ऐक राजा. हॅलो ओर म्हणजे ना मॅम एनिथिंग रिक्वायर्ड फॉर माय साइड? नाही. काय झालं मॅम मला जरा कळेल का? ऍक्च्युली माझा मुलगा हो चौघुले. मुलाचं नाव चौघुले का ठेवलं? सांगते ना माझा मुलगा मिस्टर चौघुले. जस्ट रिलॅक्स. इट्स नॉट टाइम टू रिलॅक्स. प्लीज कम. प्लीज कम मॅम. प्लीज बसा. मला मुलांचं काही कळतच नाही. अच्छा कुठे बसायचं? प्लीज बस. प्लीज बिहेव युअरसेल्फ. एक तर मला आधीच खूप टेन्शन आहे. मॅम काय झालं मला सांगा. मुलगा हो माझा प्रचंड त्रास देत असतो. त्याला काही कळतच नाही काय मागावं काय नाही. मी आई म्हणून कुठे कुठे पुरी परणार आहे? काय काय करणार आहे? ऑफिस तुमच्यासारखी माणसं काय काय करायचं आहे मला? ऍक्च्युली माझ्या मुलाच्या मागण्या सुद्धा इतका वियर्ड असतात ना. मला कॅन कॅन हेल्प यू? काय सांगा मला जरा. आता मला तो म्हणतोय की ते गरब्यामध्ये काय तुमचं वाजवतात ते बेंजो. बेंजो हा तो बेंजो त्याला शिकायचा आहे. आता मी कसं शिकू शकते हे सांगा मला. तुमच्या कोणी ओळखीचं आहे जो कोणी बेंजो वगैरे असं वाजवतो? डू यू नो समबडी एल्स? जर कोणी असेल तर तुम्ही त्याला हाफ डे द्याल. हाफ डे एवढा वेळ नको शिकवायला. आठवड्यातून दोन दिवस आला तरी पर डे देईन मी त्याला. तासाचे जे काय होतील ते मी देईन. ऍक्च्युली मीच आहे. आय एम द वन. म्हणजे तुम्ही? आम्ही आमच्या सोसायटी तिकडे सगळं एरिया आहे ना तिकडे मी स्वतः माझा बेंजोचा बिझनेस. काय सांगताय खरंच? तुम्हाला खरंच नवरात्रीचे 9 च्या 9 दिवस मी असतो. अरे बापरे तुम्ही माझं खूप मोठं टेन्शन संपवलं. येस येस येस. म्हणजे खरंच तुम्हाला वाजवता येतं? ऑफकोर्स. तुम्ही माझ्या मुलाला शिकू शकाल विशाला? वाय नॉट. वाय नॉट मी तुमच्या मुलाला शिकवेन. वाव. फक्त मला काय आहे ना इन्स्ट्रुमेंटची वगैरे गरज नसते. म्हणजे मी तोंडी बेंजो पट्टू आहे. तोंडी बेंजो पट्टू म्हणजे तोंडाने मी हे वाजवतो. इंटरेस्टिंग. मी व्हिडिओ करते आणि माझ्या मुलाला पाठवते. पण ते हाफ डेचं नक्की. हो बघू बघू. हाफ डे काय तुम्ही सांगाल तर सुट्टी वाटेल ते देईन मी तुम्हाला. मी मॅनेज करते. तुम्ही जरा प्लीज ते करून दाखवा मला. सुरुवात अशी करायची आहे. तुम्ही रेकॉर्ड करा. दिदितांग 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 ड्रिंग ता तितांग तृडतितांग दिंग ता तितांग तृडतितांग डांग दा दे डांग तें क्रडतितांग डांग दा तितांग तृडते डांग दा दिं डांग तृडतितांग डा डांग दा डांग डांग वो ता डांग दा दि डांग क्रडतितांग डांग दा दे तांग त्र ता तर दा 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 वाओ तर ता तर दा 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 तर ता तर दा 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 तर ता तर दा 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 तर तर दा तर दा तर दा तर दा तर दा डांग दा डांग 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 दा ते डांग दे क्रडते डांग दा ते डांग. सुपर. एकदा 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 याच व्हिडिओ मध्ये माझ्या लेखासाठी म्हणा विश आय लव्ह यू. विश आय लव्ह यू. पुन्हा एकदा विश आय लव्ह यू. विश आय लव्ह यू. नाइस. सुपर. सुपर. आता मला हाफ डे मिळू शकतो का? हो जरूर का नाही. या या नक्की या. सोमवारी मात्र फोन करून या. शुअर. सोमवारी फोन करून या.
हा आता तुमचा हा थ्रिलर व्हिडिओ आहे ना तो मी एमडी पर्यंत पोहोचवते. एमडी पर्यंत का नाही तुम्हाला नसते टॅलेंट दाखवायचा फार आगाऊ पण असतो ना तो त्यांच्यापर्यंत पण पोहोचू दे ना. विशू आय लव्ह यू असंही म्हणाला आहात. विशू म्हणजे विशाल तुमचा मुलगा. नाही नाही विशाखा म्हटल्यावर विशू असं होऊ शकतं ना. तुम्ही हे मलाच म्हणाले असं मी प्रूफ करू शकते. अरे अरे याला काही अर्थ नाही. प्लीज माझ्या पाया पडव. काय बोलावं आता खरंच शब्द संपलेत. हसून हसून पडलो आम्ही तिकडे. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई मी एक सिनेमा केलाय तो मला माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा सिनेमा वाटतो. त्याचं नाव आहे वायझेड. त्या सिनेमाची आठवण आली की मला तुम्हीच डोळ्यासमोर येतात. कारण तुम्ही आहात येडे झल्ली. वी लव्ह यू. आय थिंक तुम्ही ह्या मंचाचे इनामदार दोन्ही म्हणजे आमचे दोन्ही इनामदार खूप कमाल आहेत आणि वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की असे इनामदार आपल्याला लाभलेले आहेत. मजा येते. तुमचा परफॉर्मन्स खूप नेहमीच वायझेड वायझेड वायझेड. सुपर सरपंच प्रसाद. मी काय बोलू साहेब मी खरंच स्पीचलेस आहे. मला फक्त एवढंच एक वाटतं की मला असं वाटतं आमिर हाडकर वाजंत्रीवाले आणि मंडळी यांनी दुसरं काम शोधायला सुरुवात करावी. कधी कधी मला असं वाटतं तुमच्या दोघांचा परफॉर्मन्स बघितल्यानंतर की हे जेव्हा मी कागदावर वाचीन तेव्हा मी असं म्हणेन की काय याच्यात काय आहे म्हणजे हे काय कुणी लिहिलं आहे आणि कसं करणार काय होणार याचं. पण जेव्हा ते तुम्ही दोघं करताना तेव्हा असं वाटतं हे काय आहे म्हणजे नसलेल्यामध्ये पूर्ण जीव ओतून ते भन्नाट करण्याची ताकद तुमच्या दोघांमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही चौघं फक्त इनामदार नाही आहात तर इमानदार आहात आणि ते जास्त महत्त्वाचं. थँक्यू थँक्यू. सलाम. थँक्यू सो मच. थँक्यू. आपल्या अस्सल विनोदानं मानाच्या फेट्यांवर दावा करण्यासाठी आता आपल्या समोर हास्य खुर्द मधून रत्नागिरीची दोन हास्यरत्न येणार आहेत. अर्थातच प्रथमेश आणि श्रमेश. तर मंडळी ही दोघं फायर ब्रिगेडचे कर्मचारी बनून इथे आग विझवतायत की लावतायत हे आपल्याला लवकरच कळणार आहे. कारण त्यांच्या बरोबर असणार आहेत आपल्या ह्या आठवड्याच्या खास पाहुण्या हिट अँड हॉट शशी केरकर. शिवलकर शिवलकर कुठे गेला अरे देवा झोपला की काय. अरे देवा शिवलकर हँडग्लोव्ह घे. ओके हँगलोज आलेले आहेत. मला सांग आपल्याला किती रन करायचे आता. तू शिवलकर तुम्ही शिवलकर आहात तेंडुलकर नाही. कशाला हे वेगळ्यासाठी दिले. ओ कळलं कळलं म्हणजे मला गोलकीपर बनायचं. अरे देवा वाचा कोणीतरी. अरे म्हणतायस का तू आपले कपडे बघ फायरमॅन होता पण. मग काय करायचं. आग लागले आग लागले चंपा चमेली बिल्डिंगच्या 16 मजल्यावर आग लागले. आग लागली त्या 16 मजल्याला. अरे त्या आगीला पण कळत नाही एवढ्या उंचावर जाऊन लागली. काय करणार नको रे आता मला कंटाळा आलाय. मला पण कंटाळाच आलाय पण आपली ड्युटी आहे ना. माहितीये रे पण कोण एवढे 16 मधले चढून वर जाणार. मला पण कंटाळा आलाय मला पण झोप आले आळस आलाय. पण मी ऐकलंय एका सुंदर तरुणीला वाचवायचंय म्हणे. माणसाचा शत्रू आहे. ओ माय गॉड आपण नेहमी कर्तव्य दक्ष राहिलं पाहिजे. लवकर शिडी काढ. कुठली काढू वेसावची पारू की ढगायला लागली कळ. सोळाव्या मजल्यावरची आग विजवायला ग्राउंड फ्लोअरचे पंच नको. चला फॉलो मी. या सर पुढे वा आलोच. पाय दिसली. कशी आहे. पेटले. मग ह्या बाईला मी वाचवणार. नाही मी वाचवणार. अरे मी सिनियर आहे मी वाचवणार. अरे आपली भरती एकत्र झाली ना. एक मिनिट माझी भरती 9:01 मिनिटाने झाली आणि तुझी 9:03 मिनिटांनी. अरे देवा
एक लघवी माणसाला ज्युनियर करू शकते आता कळलं. अरे देवा, आता माझ्या मागून ये, बघ मी बाईला कसा वाचवतो. आपण खिडकीतून आज जाऊया. चालेल. बाई बाई जाऊ दे. शिवलकर पेटकर. हा बघताय ना? बघतोय. क्रिस गेल सारखे ओठ. अरे रे. शशिकांत केरकर सारखे दात. अरे रे. हे सौंदर्याचं कुठलं रूप आहे? विद्रूप. विद्रूप आहे हे. देवाने मस्करीच केली आहे सौंदर्याची. एक्सक्यूज मी बोलल्या. होप्स आहेत, होप्स आहेत. बोला मॅडम. कोण तुम्ही? जल्ले. 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 होप्स गेल्ले. गेल्ले. अरे देवा. तरी बाई, आम्ही फायर ब्रिगेड वाले आहोत. या या, बसा 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 बसा. या बसा बसा बसा. उठा चादर नीट. बसा. उठा नीट. बसा. बसा. उठा. बाई काय करताय? गेले खूप दिवसानंतर घरात पाहुणे आले ना, त्यांची उठबस करते. बाई उठबस कसली करताय? आम्ही तुम्हाला वाचवायला आलोय. आग लागली आग. जल्ली ती तर माझ्या अंगात नेहमीच लागलेली असते. गेले मी आयटम आहे ना. तुम्हाला सांगते मी, जल्ली जिथे जाते ना तिथे आग लावते. सगळेजण मना आगडी म्हणतात. आगडी. बाई आम्ही आग विझवायला आलोय. विझवाना विझवाना. बाई प्रायव्हेट नाही, सार्वजनिक. ओ बाई वाव. काय साड्यांचा सेल नाही लागलाय. आग लागली आग. भीषण आग लागली. भीषण अय्या त्यांनी भीषण आग लागली ना. मग तुला मला सांगा, या गुलाबाच्या कैला तुम्ही कसं वाचवणार या आगीत? तू एक मिनिट वेट कर, मॅन्युअल काढा. फाडलं आले आले फाडलं एवढं. नियम क्रमांक ए, घटनास्थळी पोहोचा. पोहोचलो. बाधित व्यक्तीला धीर द्या. आईच्या गावा. अरे द्या. नाही मना. धीर द्या. शांत व्हा. द्या ना. मना. धीर द्या. द्या ना. नाही नाही. शांत व्हा बाई. बाई तुम्ही शांत व्हायला कुठलं गाणं गाता? ढेले गैया दिन हो गई शाम. जाने दो जाना है. नियम तीन, घुसमटलेल्या व्यक्तीला तोंडाने श्वास द्या. अरे देवा. अरे देवा. द्या मना श्वास द्या. अरे देवा. त्याला तोंडाने तोंडाने श्वास द्या ना. बाई तुम्ही घुसमटू नका. या मगरीच्या कवळीला श्वास देण्याचं धाडस माझ्यात नाही. माझ्याकडे तर बघूही नका, असलं व्यसन मला नाही. शिवा आता काय मजा. बेटकर बाईंच काय खरं दिसत नाही इकडे. तुम्ही एक काम करा, यांच्या घरात किती माणसं आहेत ती शोधा. तीन, एक स्त्री दोन पुरुष. ओके, या स्त्रीला मी वाचवतो, दोन पुरुषांना बाहेर काढण्याची जबाबदारी तुमची. ओके सर. चल चल काय काय इथे शूटिंग देखना आहे. शूटिंग देखने का वरती मी नाचे का तुम? चल भाई. बेटकर काय करताय? दोघांनी पुढे जायचंय, एकटेच पुढे जात आहे. हे काय करत होता? दोन पुरुषांना बाहेर काढलं. ओ बेटकर तुम्ही आपल्याला पुरुषांमध्ये मोजलत. म्हणजे आपण पुरुष नाही? आया त्या कॉन्फिडन्सवर मी बायकोला हनीमूनला घेऊन गेलो. आणि माझ्या कॉन्फिडन्सवर विश्वास ठेवून बायकोने एका छोट्या कॉन्फिडन्सला जन्म दिला.
अरे देवा, तरी तुम्ही म्हणताय पुरुष नाही, आता काय करायचं? ओ बेटकर, माझ्या बोलण्याचा अर्थ होता की आपण फायर पुरुष आहोत. ह्या घरात आपल्या व्यतिरिक्त कोण पुरुष आहे? मी सांगते सांगते. बाई बाई, बरं झालं तुम्ही बोललात. बाई, माझ्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर द्या. बोला ना. तुमचा नवरा कुठे? अल्ला, सेन्सिटिव्ह विषय आहे बाई. प्रोसिजर असते ना. चावणार वाटतात ताई. विचारावं लागतं बाई. रेबीजचं इंजेक्शन घ्यावं लागलं. झालं माझा नवरा. अच्छा, ते पण आगीतच गेले. त्याला ती माझी बोलायची पद्धत आहे ना. त्याला माझा नवरा, त्याला माझा नवरा म्हणणं सोडून गेला. वा का? बाई, लिपस्टिक ने काय कळत नाही बाई. त्याला म्हणा सोडून गेला, त्याचं बाहेर अफेअर होत. त्याला तिने म्हणा डिवोर्स दिला, तोंडावर पडला. त्याला म्हणा सांगा, म्हणा सांगा असं माझ्यात काय कमी आहे? सगळंच. सगळंच आपल्या नशिबासारखं मिळत नाही ना बाई. तिकडे मला एक गोष्ट सांग. एक ससा असतो आणि कासव बसतो, दोघांमध्ये शर्यत लागते आणि घशाला काय करून जिंकायचं असतं. का फालतूगिरी करताय बेटकर? मला एक गोष्ट सांग, म्हणजे ह्या असल्या बाईला कसं वाचवायचं ते सांग. आहे आयडिया, आहे. पाईपातलं पाणी बाहेर आण. ही गेले. खूप आहे ना? अरे देवा, हे बघ बाई, आगीची दाढी नाही करायचे, तिला भिजवायचे. तूच सांगिला. कुणी कुणी नाही माझ, सगळे जण असेच मला पाडून घालून बोलतात. बाई, क्रम चुकतो. घालून पाडून बोलतात. ओके, मी येईन पण लिफ्टनेच खाली येईन बाबा. ओ बाई, आग लागलेली असताना तुम्ही लिफ्ट वापरू शकत नाहीत का? जल्ली मी मेंटेनन्स भरते. बाई, आपण खिडकीतून खाली जाऊया. ओके ओके ओके. मला भीती वाटते, मला भीती वाटते, मला भीती वाटते. बाई, एकदा खाली बघा बाई. जल्ला मना काही दिसतच नाही. दात थोडे आत घ्या. जल्ली मांजा मांजा डोल्यासमोर अंधेरी आली. बाई बाई, मी सांगतो, घाबरू नका. मन घट्ट करा, मन घट्ट करा. हे काय करताय? मन घट्ट. ओ बाई बाई, मन घट्ट नाही. ओ मन घट्ट करा. ओ मन घट्ट. मला भीती वाटते, मला भीती वाटते, मला भीती वाटते. बाई, मला सांगा, या खिडकीमध्ये तुम्ही नजाकत नाही कसं बसाल? अरे वा. अशी. आणि मग तुम्हाला जास्त वारा हवा असेल तर कसं बसाल? अशी. आणि मग समजा तुम्हाला उडी मारावीशी वाटली, म्हणजे एखादं उडीवरचं कुठलं गाणं तुम्ही गाता का? हे उडी 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 उडी. बाई गेली. बेटकर, समोरच्या बिल्डिंगला पण आग लागली. नाहीतर काय, केवढ्या आगी लागताय? दोनच माणसं कशी विजवणार? वारले सला बहुतेक बाई पोचली. बघा बघा. हा बोला सर. येस सर. हो सर. काय सर? नो सर. सॉरी सर. विचारतो सर. बेटकर, लिफ्ट मध्ये तुम्ही कुठलं बटन दाबलं? मी माझ्या तल्लक बुद्धीने 1 आणि 6 दाबलं. का? कारण आपल्याला 16 मधल्यावर यायचं होतं आणि लिफ्टच्या नालायक माणसाने 1 ते 6 पर्यंत ताकडे ठेवले होते. अहो बेटकर, अहो ही 6 मधल्याची बिल्डिंग आहे. आपण चुकून ह्या 1 मधल्या बाईला खाली टाकलंय. आपल्याला 16 मधल्यावर जायचं होतं समोरच्या बिल्डिंग मध्ये. अय्या, म्हणजे आपण तोंडावरच पडलो. आणि ती बाई दातावर पडली. तिचं बरं आहे, तिचे दात आत तरी जातील. आपली नोकरी जाईल त्याचं काय? हे कळतंय ना, मग पळा बेटकर लवकर. अरे देवा, कुठे आहेस तू? वाचव देवा. सुपर्ब.
आपण सरपंचांना विचारूया की त्यांनाही हा परफॉर्मन्स माझ्या इतकाच आवडलाय की आणखी आणखी आवडलाय. नाही, मला हा परफॉर्मन्स तुझ्या इतका नाही आवडला, तुझ्यापेक्षा खूप आवडला. प्रथमेश, श्रमेश, तुमच्या दोघांकडे एक वेगळाच सेन्स ऑफ ह्युमर आहे आणि त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करता. मागच्या स्किटमध्ये पण आपण बघितलं, आजही बघितलं, काही वेगळ्या जागा तुमच्या असतात, काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही आहे त्या जागा पण घेण्याचा प्रयत्न करता आणि ते मला फार आवडलं तुमच्यातलं मागच्या वेळेपासून. आणि शशात, तुझ्याबद्दल काय बोलायचं, म्हणजे कमाल आहेस तू, मस्त मजा आली. मी तुला स्पेशली कधी असा फिमेल गेटअपमध्ये परफॉर्म करताना पाहिलं नव्हतं या आधी, पण आज तेही मला दिसलं आणि त्यातही तू नेहमीप्रमाणेच बाजी मारलेली आहेस. क्या बात, फुल ऑफ फायर असा परफॉर्मन्स होता, ग्रेट, सुपर्ब, सही. चक्कीत जाळ आणि बिळात नाग. चक्कीत जाळ बिळात नाग असा परफॉर्मन्स होता. I always wanted to do this on camera. प्लीज ते एकदा कर, तू फार भारी केलंस. आणि शशी, माझ्याकडे किती पार्टी आहे, त्याला तू प्लीज येशील का? येईन ना, त्यात काय यायला. सुपर. प्रथमेश, श्रमेश, मला तुमचं खास कौतुक करायचं आहे कारण तुम्ही असे फिरून कुठून कुठून फिरून परत डेस्टिनेशनला येत होता लिखाणाच्या बाबतीत. खूप काही, म्हणजे हा तर काहीतरी विचित्रच पर्सनॅलिटीज तू शोधून आणतोस आय थिंक. मला माहित नाही असं कोण बोलत असेल, पण इट वॉज फॅन्टॅस्टिक, खूप धमाल आली. क्या बात आहे, जाणून घेऊया तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी सरपंच किती गुण देत आहेत. प्रसाद, 9.5 गुण. सई, वा वा वा, 10 गुण. सुपर, तुम्ही असेच उत्तमोत्तम परफॉर्मन्सेस करत राहा आणि आम्हाला हसवत राहा, ह्याच तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. मंडळी, आज आपल्या गौरव भाईंचा हॅपी बर्थडे, बघूया त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन कसं होत आहे ते. आपल्या समोर येत आहेत हास्य बुद्रुकचे गावकरी गौरव आणि वरिता. आपल्याला जो नडतो आपण त्याला फोडतो, घाबरते आपल्याला अख्खी मुंबई. नाव आपलं गौऱ्या भाई, टाणाना नाणाना. अरे आज आपला बर्थडे आहे, बर्थडे गौरवभाईचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्त प्रथेप्रमाणे आपल्या एंटरटेनमेंट साठी आपण एक सुडॉल रापचिक जबरदस्त आयटम बोलवली आहे. हो, अवॉर्ड विनिंग आहे, तिला वैयक्तिक म्हणजे सांगिक अवॉर्ड आहे. लेडीजच्या गेटअप मध्ये प्रसाद खांडेकर. बर, मला सांग तू कोण आहे. कोण साहेब? हा, मैं सोनी. सोनी विणू आतूट नाती. आता मला सांग तू नक्की कोण आहेस. अरे साहब, मैं सोनी, इधर तेरे पार्टी में नाचने के लिए आई है. हो काय, माझ्या पार्टी मध्ये नाचायला आली. अरे आपल्या पंटर लोकांना पण काय कळत नाही यार, किती उत्साही आहेत. त्यांना सांगितलं प्राजक्ताचं फूल घेऊन या, ते अख्खा बगीचा घेऊन आले. साहब दिसण्यावर नाही जायचं, मी इतकी रापचिक डान्स करते ना साहब. भले भले भाई, एकदम खल्लास. पाय खालून मेले असतील. मग डान्स बघून अटक नाही मेले असतील. मग अरे खल्लास म्हणजे एकदम फिदा. तू बोल सिर्फ, मैं ऐसा डान्स करेगी ना, तू बोल ना. आमले सिर्फ. अरे मला फसवलं रे. क्या? मला सांगितलं एकदम रापचिक आयटम येणार, मला फसवलं यार. अरे रापचिक येऊ ना. हळू हळू लावणी करू. लावणी? तू लावणी करणार? मग लावणी वाले ठीक आहे, ठीक आहे, कर यार कर. ए सुनील, एक मिनिट, याचं नाव माहिती आहे कसं काय? वो बजाने के लिए आता हमारे यहाँ. तरीच तू माझ्या स्किट मध्ये जास्त हसायला लागला. करून बर सुनील, बजा. तेरे को
बाबा की कसम है। चल बाजा आ रही है मैं। बर झालं ए ती गेली तू ये ना माली। साहब कैसा लगल लावणी? ही लावणी होती मला वाटलं मेट्रोचं काम चालू आहे। लावणी जबरदस्त केली तू पण जरा ना रोमांस कमी पडला, रोमांसचा दुष्काळ होता, दुपार पेरणी करायला लागेल रोमांसची। मायको उच्चून मी ह्या शो मधून जायला तयार आहे पण तुला उचलायची रिस्क मी काय घेऊ शकत नाही। अगं तुला जर मी घेतलं उच्चून तर मला कुठं लागलं बुच्चून? अरे सई मॅडम गेला उच्चून, आता काय फायदा पुच्चून? बहुत हो रहा है साहब। उच्चून सांभाळून घ्या। ये अच्छा नहीं लगा? हाँ ये अच्छा नहीं लगा? नहीं ये बहुत अच्छा लगा पर मेरे को लगा। सब फिर मैं सालसा करूं? काय करशील? सालसा सांभाळून मरल खालसा। कर माझा बर्थडे वाय नको घालू यार, वेळ चालला यार, कर ना यार। ए विशाल हाँ बजा अरे साहब कितना फालतू है रे तू। काय चाललं? एक साइड का हुआ अभी दूसरी साइड का। अरे तो ट्रक सांभाळला पहिला। आ जल्दी से मध्य रे मला नीट बजा। क्या हुआ साहब? अरे काय नाही जरा बघते कंबर चेक करून हाय का जागेवर। सगळी कंबर आताच गेली तर भविष्यात माझं पोलीस झाले तर मी कसं पळू रे? नको ना रे माझा बर्थडे खराब करू, मला नको रडवू रे। तू काहीतरी चांगला डान्स कर ना यार। साहब सेक्सी वाला डान्स करू। कसला वाला? सेक्सी वाला। ओ तुला बघून वाटलं तरी पाहिजे लगेगा सेक्सी वाला डान्स। बर जो असेल तो सेक्सी वाला पण तू कर। पोल डान्स कर। कुठला डान्स? पोल डान्स। तुला मल्लखांब म्हणायचं आहे का? तू पोल डान्स करणार? पोल डान्स तू करणार? आईला आता बघायला लागेल तू कसा पोल डान्स करते ते। मी जाम एक्साइट झालो पोल डान्स बघायला। मला बघायचं आहे हत्ती झाडावर चढताना कसा दिसतो ते। ए बाबा करणार ते पोल डान्स करणार, माझा बड्डे वाढू का यार। हा पोल प्लीज। पंटर आहे ना जाणं बाहेर लक्ष ठेव ना। मेला तू आता कायमचा। अभी करू पोल डान्स? हा कर ना, सुरू कर ना। नाही ना मला काय म्हणायचं आहे, तुला हाच आरेल की कुतुब मिनार मागू? अरे तो पोल आहे पोल, मुदगल नाही फिरवायला। साहब वो मुझे घूमना था लेकिन नहीं आता इसलिए इसको ही घुमाया। देखो तुला जमणार आहे का? मी करू। आप करोगे? सब तू नाचेगा? मी नाचणार, तू फक्त बघायचं। हा जा त्रिमूर्ती म्युझिक। अरे तू
इथं काय करतोय? क्या भाई क्या नाचा तुम, क्या व्हिडिओ आयला एकदम मस्त भाई. हे तू व्हिडिओ काढला हे नको ना, डिलीट करणार रे भाई, डिलीट करणार. अरे भाई मस्त व्हिडिओ आहे भाई एकदम. तुझ्यामुळे मेलो रे मी. हे पंढर करणार रे, डिलीट करणार. तुझ्या पाया पडतो रे. नको रे, एक काम कर, तू अख्ख्या जगाला सांग मला चालेल, पण त्या प्रसाद खांडेकरला नको सांगू रे. अरे नको सांगू, ऐक ना माझं, नको इज्जत घाल. शपथ. काय आत्ताच त्याला सेंड केला. सॉरी भाई, सॉरी. झालं तुझ्यामुळे झाले, तुझ्यामुळे आता मला कोणी घाबरणार नाही. हा अख्खा व्हिडिओ अख्ख्या मुंबईत जाईल. मला कोणी खंडणी पण देणार नाही, मला कोणी भाई पण बोलणार नाही. आता माझा धंदा बसला ना कायमचा. तो क्या करेगा साहब तू? अब तू सांग आता क्या करेगा तू? लावणी में काम करेगा. लावणी में? हाँ. किसकी रिप्लेसमेंट? नाचा. अभी दे. अच्छा नाचा, इसलिए नाचा. तेवढं शिल्लक उरलंय ग, करतो मी. सांग आता काय करायचं ते. हा तो सुनील बजा. ए तेरे को बाबा के कसम. आउटस्टँडिंग, सुपर, फॅन्टॅबुलस. काय नाचलात तुम्ही दोघे, काय तुझी लावणी, क्या बात है, काय पंचेस होते. अफलातून खूप आवडला परफॉर्मन्स, खूप सुपर. आपण जाणून घेऊया, सरपंच सुद्धा हसलेले आहेत, त्यांना देखील हा परफॉर्मन्स इतकाच आवडलाय का? सई गौऱ्या, मी त्या दिवशी फक्त म्हंटल की मी डेटवर येऊ शकते, तर एवढा कॉन्फिडन्स. त्याच्यानंतर खरंच कॉफी प्यायला गेलो तर काय होईल रे? हा वनिता, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. पप्पी देऊ का तिकडे येऊन? एक येतेच. मला दुसरी उपमा सुचत नाही आहे आणि पटकन सगळ्यांना समजेल असं सांगते. तुमचं स्किट आज समीर आणि विशाखासारखं झालं. त्यांच्या स्किटला जेवढी मजा येते तेवढी मजा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आली. फार सुंदर प्रसाद. वनिता, माझं नाव पुष्कर श्रोत्री आहे, लक्षात ठेव. जर तू माझ्या नावाने ओळखलंस असं बाहेर महाराष्ट्रात सांगितलंस तर लोकांना वाटेल मी यांच्यातला आहे म्हणून. त्यामुळे तुझ्यासाठी आजपासून माझं नाव पुष्कर श्रोत्री आहे, किंवा काही तुला जे वाटेल. लाजवाब, आउटस्टँडिंग, कमाल. गौऱ्या, काय टायमिंग आणि किती इनोसन्स होता आजच्या परफॉर्मन्समध्ये, तुला कल्पना नाही. कारण तुमचं दुर्दैव असं आहे की तुम्हाला हा परफॉर्मन्स समोरून बघता येणार नाही कधीच, पण आम्ही तो बघितला. आणि खूप अवघड असतं असं कॅरेक्टर करणं वनिता, आणि तलवारीच्या धारेवर चालल्यासारखं असतं. कधी ते वल्गर वाटू शकतं, कधी ते नकोसं वाटू शकतं, पण इतक्या नजाकतीने तू ते कॅरेक्टर प्ले केलंस आज की सलाम आहे तुला. सईला जर तो समीर विशाखासारखा वाटला असेल परफॉर्मन्स, मला तो प्राजक्तासारखा वाटला. कुठल्याही अँगलनी बघा सुंदरच आहे म्हणजे. आणि आम्ही काय ते ढोलताशे वाजत. दोन्ही सरपंचांना परफॉर्मन्स इतका आवडलाय, जाणून घेऊयात सरपंच या परफॉर्मन्सला किती गुण देतात. सरपंच प्रसाद, 11 गुण. क्या बात है. सई, हा अर्धा मार्क वनिताच्या कॅरेक्टरमध्ये घट्ट बसून राहण्यासाठी आहे. साडे 11 गुण. क्या बात है. मला वाटतं हायएस्ट स्कोर आहे हा आतापर्यंतचा. क्या बात है यार, अभिनंदन. थँक्यू. थँक्यू थँक्यू.